लॉकडाऊनच्या संकट प्रत्येक उद्योग व्यावसायिक ठेकेदार या सर्वांना आपल्या अधीनस्थ काम करणाऱ्या कामगाराच्या वेतनात कपात न करता परिस्थितीशी लढा देणाऱ्यांचे वेतन माणुसकीच्या नात्याने देण्यात यावे अशी आग्रहाची विनंती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती परंतु जिल्ह्यातील रसुलाबाद जवळील बोरी या ठिकाणी असलेल्या समृद्ध महामार्गाच्या प्लांटवर कार्यरत जवळपास परप्रांतीय चारशे पन्नास श्रमिकांना वाऱ्यावर सोडून निघून गेलेल्या ठेकेदाराने मागील दोन ते तीन महिन्यापासूनचे वेतन न दिल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट आता ओढावले आहे उपाशीपोटी राहून अंग मेहनतीचे काम करणे कठीण जात असल्याने व सुरू झालेले काम पुन्हा सोमवारपासून बंद करण्याचे आदेश मिळाल्याने ते निराश झाले आहे चार मे रोजी कंपनीच्या प्रशासनिक अधिकारी यांचा घेराव करण्यासाठी संतप्त श्रमिक रस्त्यावर उतरले यात सोशल डिस्टन्सिंग याचा फज्जा उडाला प्रकरण चिघळत असल्याचे पाहून याबाबत प्लांटचे संबंधित अधिकारी यांच्याशी ठाणेदारांनी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी मीटिंगमध्ये असल्याची बतावणी करून बोलण्याचे टाळले संदर्भात विदर्भ न्यूजला मजुरांनी आपली अभय बेद मोहता विदर्भ न्यूज वर्धा